चिंच पाहिली का तोंडाला नक्की पाणी सुटतं. चला तर मग चिंचेपासून बनणारी एक रेसिपी बघूया आपण, आंबट गोड आणि तिखट. हाय फ्रेंड्स, कल्पनाच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवर्जून आवडीने खाणारा हा पदार्थ आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आज मी फ्रेश असे चिंच आणलेली आहे आणि चिंचेचे बिया काढलेले आहेत. त्याची जी वरची टर्पल आहे तीसुद्धा मी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता की ती फ्रेश चिंच दिसते. ही चिंच मी 1/2 किलो घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला 1/2 किलो चिंच घेतली तर 1/2 किलो गूळ घ्यायचा आहे. 1/2 चमचा काळं मीठ, 1/2 चमचा भाजलेले जिरेची पावडर, 1/2 चमच्यापेक्षा कमी मी लाल तिखट घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता. त्यानंतर 1/2 कप वाटलेली साखर घेतलेली आहे. चिंचेच्या गोळीला आपल्याला रोल करण्यासाठी ही पावडर घेतलेली आहे. चिंच ही पहिल्यांदा आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडी थोडी चिंच टाकून आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. चिंच जेव्हा आम्ही साफ करून घेतली तेव्हा त्याचे जे धागे वगैरे असतात ते सुद्धा मी काढून घेतलेले आहे. कारण जर धागे राहिले चिंचेमध्ये तर खाताना तोंडात येतील. त्याकरता जे टर्पल असन धागे असन तर ते काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता या पद्धतीने चिंच मी बारीक करून घेतलेली आहे. तर आता ही चिंच आपल्याला गरम करून घ्यायची आहे. तर त्या अगोदर मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे. जो गूळ होता तो बारीक मी चेचून घेतलेला आहे. हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. यामध्ये मी काहीही टाकलेलं नाही आहे. मीडियम गॅसवरती हा गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे आणि वितळून झाल्यानंतरच आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे यामध्ये. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. घरामध्ये लहान मुलं असतातच, लहान मुलांना चिंच गोळी पाहिली का लगेच तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलांनाच काय तर मोठ्या माणसांना पण चिंच गोळी पाहिली का तोंडाला पाणी सुटतं. बाहेरून तर तुम्ही विकत आणतच असाल पण एकदा ही रेसिपी बघून तुम्ही नक्की घरी ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या ज्या माझ्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला पाहता येईल. तर आता तुम्ही बघू शकता गॅसवरती आपण जो गूळ ठेवला आहे तो गूळ आपला तो वितळत आलेला आहे आणि छानपैकी वितळला गूळ की यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गूळ मिक्स झाला की तो फुलायला लागेल. गूळ फुलायला लागला की यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते टाकायचं आहे. तर छानपैकी गुळाला उकळी आलेली आहे. यामध्ये आता लाल तिखट, तुम्हाला तिखट जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर जिरा पावडर, काळं मीठ हे टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला जी वाटलेली चिंच होती ती टाकायची आहे. आणि चिंच आणि गूळ हे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरती जोपर्यंत चिंच जी आहे ती गुळामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला ही कंटिन्यू चमच्याने हलवत राहायचं आहे आणि याचा एक चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे. जेव्हा गोळा बनायला लागेल त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा गोळा आपल्याला साईडला बाउलमध्ये काढून ठेवायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर त्याचा घट्ट असा आणखीन गोळा बनतो आणि त्या घट्ट गोळा बनला की त्याच्या आपल्याला गोळ्या बनवायच्यात. तर तुम्ही बघू शकता गूळ आपला घट्ट झालेला आहे. मी गॅस बंद केला आहे आणि बाउलमध्ये मी चिंच काढून घेतलेली आहे आणि थंड पण झालेली आहे. एका पेल्यामध्ये मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. वाटलेली साखर एका प्लेटमध्ये घेतलेली आहे. चला मग आता आवडीनुसार आपल्याला चिंचेच्या गोळ्या बनवायच्यात. इथं तुम्ही मोठ्या बनवू शकता, छोट्या बनवू शकतात. आणि त्यानंतर आपल्याला साखरेमध्ये डिप करून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता या पद्धतीचं आपली चिंच झालेली आहे. असा गोळा बनलेला आहे. तर याचे छोटंसं मी तोडून घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोळ्या बनवलेल्या आहेत. आता हे आपल्याला साखरेमध्ये डिप करून घ्यायचं आहे. इथे मी थोडीशी बारीक साखर ठेवलेली आहे. तुम्ही जाडसर साखर ठेवली तरी चालेल. तर अशा पद्धतीच्या आपल्या गोळ्या बनवायच्यात आणि एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून दिल्या तर त्या तुम्ही कधी पण याचा आस्वाद घेऊ शकता. ह्या चिंचेच्या गोळ्या कधीच खराब होत नाही. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स नक्की सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.